विधानपरिषद नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते काँग्रेसने जाहीर केलेले अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी अर्ज न भरून आणि आपल्या मुलाला उमेदवारी अर्ज भरायला लावत पक्षाला धोका दिलेला असून फसवणूक केलेली आहे असा आरोप त्यांनी केला या सर्व घडामोडी पक्षश्रेष्ठींना कळवण्यात आल्या आहेत असं ते म्हणाले डॉक्टर सुधीर तांबे यांनी काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरलाच नाही तर सत्यजित तांबे अपक्ष उमेदवारी अर्ज भरत निवडणुकीच्या रिंगणात उतरले